हॅलो एवरीवन, वेलकम टू अन अकॅडमी. माझं नाव आहे तेजल परब आणि मी आहे तुमची सायन्सची एडुकेटर अन अकॅडमीवर. मी आज तुमच्यासाठी एक छोटासा टॉपिक घेऊन आलेली आहे जो तुमच्यासाठी खूप मोठा ठरणार आहे, की नोट्स कसे बनवायचे. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मार्क्स डिझायर करता, म्हणजे खूप सारे मार्क्स डिझायर करता एक्झाममध्ये, तर तुम्हाला तुमची प्रिपरेशन कशी करायची आहे एकदम परफेक्ट. आणि एकदम परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला परफेक्ट नोट्स बनवावे लागणार आहे. तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम मुलांना नोट्स बनवण्यासाठी तुमच्या टीचर्सवर अवलंबून असता, आणि ती एकदम चुकीची गोष्ट आहे. तुम्ही टीचर्सकडून लेक्चर्स ऐकता, कन्सेप्ट समजता, पण नोट्स जे आहेत ना, ते जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वतः बनवता ना, तेव्हा ते एकदम मस्त बनतात आणि तुम्हाला बनवता बनवता तो टॉपिक लक्षात होतो. तर मी आज तुम्हाला काही ब्रिलियंट टिप्स देणार आहे तुमचे नोट्स बनवण्यासाठी. सर्वात प्रथम, मी सायन्सची टीचर आहे त्यामुळे मी सायन्स सब्जेक्टचं समजवते, म्हणजे बाकीचे तुम्हाला आपोआप आयडिया येईल. सायन्समध्ये जेव्हा तुम्ही नोट्स बनवता मुलांना, तुमच्याकडे तीन विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, बरोबर. आता तिन्ही सब्जेक्टचे नोट्स जे आहेत ते तुम्ही वेगवेगळे बनवणार. फिजिक्समध्ये आपल्याला असतात खूप सारे फॉर्म्युलेस. तर पहिल्या पेजवर, जसं माझा चॅप्टर आहे, नाईन्थ स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर आहे लॉज ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशनमध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत ती मला पहिल्या पेजवर लॉज ऑफ मोशनची फॉर्म्युला लिस्ट आली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही चॅप्टरचे बाकीचे नोट्स बनवायला सुरुवात करणार. आता नोट्स बनवताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पॉइंटर लिहायची आहे. सायन्स हा विषय जो आहे तो तुमचा ग्रामर चेक नाही करत, पण तुम्ही कंटेंट, जो लॉजिकल कंटेंट आहे तो किती लिहिलेला आहे हे गृहित ठरतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही पॉइंटर्स बनवून आन्सर लिहिणार आहात. बायोलॉजीची जिथे गोष्ट येते, तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक आन्सर मुलांना फ्लोचार्टमध्ये लक्षात ठेवा. जितकं तुम्ही जास्त फ्लोचार्ट बनवाल तितकं जास्त तुम्हाला बायो इझी वाटायला लागेल आणि सगळ्या गोष्टी लक्षात राहाव्या लागतील. आता समजा तुमच्याकडे नाईन्थ स्टँडर्डचा एक चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 6, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता त्या चॅप्टरमध्ये जर तुम्ही बघता, दोनच सायंटिस्ट आहेत. त्या सायंटिस्ट जे आहेत, तुम्हाला बायोलॉजीमध्ये फॅक्ट्स लक्षात ठेवावं लागणार आहे, कोणत्या वर्षी कोणी काय केलं, बरोबर, कोणी काय इन्व्हेंट केलं, कोणी काय डिस्कवर केलं. तर तुम्ही काय करायचं आहे बायोलॉजीमध्ये, पहिल्या पानावर तुम्ही काय लिहिणार, इयर, सायंटिस्ट आणि वर्क. असं करून पहिला पान जितके सायंटिस्ट आहेत तेवढ्यांची नावं लिहायची, इयर लिहायचं आणि त्याचं काम लिहायचं. म्हणजे त्यांनी काय होणार, तुमचा एक भाग बाजूला होणार जो तुम्हाला फॅक्च्युअल लक्षात ठेवायचा आहे. दुसऱ्यामध्ये समजा जर तुमच्या बायोलॉजीमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे, तर तुम्ही एक्झाम्पल्स कसे लक्षात ठेवणार. मॅम, पुऱ्या चॅप्टरमध्येच एक्झाम्पल आहे, तर आम्ही कोणाची एक्झाम्पल कोणती आहे हे कसं लक्षात ठेवायचं. समजा तुम्हाला मी दिलेलं आहे किंगडम प्लांटी आणि किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन. किंगडम प्लांटीच्या क्लासिफिकेशनमध्ये आहे